उडान योजनेअंतर्गत अलायन्स एअरतर्फे नाशिक अहमदाबाद आणि हैदराबाद विमानसेवा ओझर विमानतळावरून सुरू होणार आहे एक फेब्रुवारीला सकाळी आठ पंचावन्नला ओझर विमानतळावरून अहमदाबाद साठी हे विमान उडान घेऊन दहा पन्नास ला अहमदाबादला पोहोचणार आहे त्यानंतर अकरा वाजून वीस मिनिटांनी अहमदाबाद येथून उड्डाण घेऊन हे विमान दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटांनी नाशिकच्या ओझर विमानतळावर त्याचे आगमन होणार आहे तेरा फेब्रुवारीपासून ट्रूजेट विमान कंपनी नाशिक अहमदाबाद विमान सेवा देणार असल्याचं समजत त्यामुळे अहमदाबाद नाशिक या मार्गावर या दोन कंपनीच्या विमान सेवा सुरू असणार आहेत दुसरे उड्डाण नाशिक ते हैदराबाद होणार असून नाशिकच्या ओझर विमानतळावर ही विमान दुपारी एक वाजता हैदराबाद साठी उड्डाण घेऊन दुपारी दोन पन्नास वाजता हैदराबाद विमानतळावर पोहोचणार आहे हैदराबाद वरून सायंकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी हे विमान उड्डाण घेऊन ओझरला रात्री साडेआठ वाजता पोहोचेल या दोन्ही सेवांमुळे वेळेची बचत होणार असून पस्तीस अनुदानित सीटसाठी नाशिक अहमदाबादसाठी दोन हजार साठ तर हैदराबादसाठी साधारण एकोणतीसशे शुल्क पडणार आहे असे समजते त्याचप्रमाणे नाशिक मुंबई आणि नाशिक पुणे या मार्गावरील खंडित विमानसेवा लवकरच पुन्हा सुरू होणार असल्याचं समजतंय नाशिक दिल्ली विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळत असून नव्याने सुरू होणारे या दोन्ही मार्गावर प्रतिसाद मिळावा अशी नाशिककरांकडून अपेक्षा व्यक्त केली जाते करण सिंग बावरी दक्ष पोलीस न्यूज नाशिक